नमस्कार, मी दिगंबर गायकवाड, महाराष्ट्र अग्रो मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत राजवर्धन बोरशेडी व मेडी फार्म पोलूस येथे। फार्मचे ओनर आहेत विजय माळी। गेली 14 वर्षापासून बोरमध्ये यशस्वीरित्या ते काम करत आहेत। चला तर मग त्यांच्याकडून जाणून घेऊया शेळीपालन आणि चारा व्यवस्थापन याबद्दल सविस्तर माहिती। नमस्कार मंडळी, मी विजय दत्तात्रय माळी, राहणार पलूस, तालुका पलूस, जिल्हा सांगली, महाराष्ट्र। मी आता गेली 14 ते 15 वर्षे बंदिस्त शेळीपालनमध्ये आहे। माझ्याकडं बोर साऊथ आफ्रिकन बोर ही जात आहे। नमस्कार मंडळी, इम्पोर्टेड बोकड कसा असतो, काय असतो, त्याचं बॉडी स्ट्रक्चर, त्याची हाईट, लेंथ, त्याचे साईज, कलर याबद्दल तुम्हाला एक माहिती देतो। जनरल हे इम्पोर्टेडमध्ये जे बोकड आहे हे त्याचे बोन साईज, इथला बॅरल साईज, हाईट ही लक्षात येईल तुमच्या, ठीक आहे। ही आता पिल्लं आहेत, ती 3.5 महिन्याची पिल्लं आहेत। 100 दिवशी जवळपास यांचं 35 किलो वजन वाढ मिळालेली आहे आपल्याला सध्या। इथे ॲव्हरेज वेट येईन म्हणला तर 350 ग्रॅमपर्यंत चांगल्या प्रकारे याचा आता आपल्याला वजन वाढ मिळालेली आहे। ब्रीडिंगसाठी मेल घेताना आपल्याला कलर पुढं तांबडा, पाठीमागं पांढरा, आणि या पद्धतीनं बोर स्ट्रक्चर शिवाय 250 ते 350 ग्रॅमपर्यंत वेट गेन मिळणारा मेल या साईजमध्ये लहान पिल्ली आणि हाच हेच मोठे होतात, या प्रकारचे मेल तुम्ही सिलेक्ट केले ब्रीडिंगसाठी तर हरकत नाही। हे म्हणजे तुमचं छातीतलं अंतर, पायातलं अंतर, मागचे हे साईज, बोन साईज, लेंथ, हे सगळं यामध्ये तुम्हाला लक्षात येते। धन्यवाद माळी साहेब। इम्पोर्टेड बोकड कसा असतो, लांबी, रुंदी, कलर, वजन, प्रति दिवस मिळणारी वजन वाढ ही 200 ते 300 ग्रॅम असते हे आपण सांगितलं। खरोखरच असा हा बोकड पैदासी करता योग्य असतो। सर्वांनी अशाच पद्धतीचा पैदास योग्य बोकड आपल्या फार्ममध्ये ठेवून त्याच्यापासून पैदास करावी, जेणेकरून आपल्याला वजनवाढ चांगली मिळेल। आता आपण चारा व्यवस्थापनबद्दल माहिती घेऊयात। नमस्कार मंडळी, आपल्याला शेळीपालनमध्ये चाऱ्याचं व्यवस्थापनमध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला दशरथ घासबद्दल माहिती देतो। दशरथ घासमध्ये जो आहे त्यामध्ये बऱ्याच लोकांचे फोन येतात की दशरथ घास कसा दिसतो, कसा आहे, त्याबद्दल तुम्हाला दशरथ घास इथं मी दाखवत आहे। दशरथ घासचा फोटो, हे दिसायला सुबाबळीसारखं दिसतं पण हे सुबाबळीसारखं नाही। दशरथ घासचा पाळा हा कोळा आणि लुसलुशीत आहे आणि हा हातानं मोडतो। तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की हा आवडीनं खाल्ला जातो। तसंच आता ह्याच्यामध्ये प्रोटीन पर्सेंटेज तुमचे 18 ते 20% तुमच्या जमिनीच्या मकदुरानुसार त्यात थोडाफार फरक पण तेवढे येऊ शकतात। आणि महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण खाल्ला जातो। त्याची पहिली कापणी 2 ते 3 महिने वेळ लागतो आणि प्रत्येक महिन्यालाच्या आसपास तुम्हाला याची कापणी पिकाची तुम्हाला मिळते। खास करून जी करडा असतात त्या करडांना ह्या चाऱ्यामुळं पातळ संडास होत नाही आणि ह्याचा फायदा पिल्ल्यांच्या वजन वाढीला आणि त्यांच्या अंतर्गत डायजेशन सिस्टीमसाठी फार चांगल्या प्रकारे होतो। नमस्कार, आता सुबाबळबद्दल बोलू। सुबाबळ हे बहुवर्षीय झाड वर्गीय पालामध्ये येतो आणि ह्याचा चारा वर्षानुवर्षे तुम्हाला अवेलेबल होतो। आपण हे चारा पीक वैरणीसाठी वापरत असताना चारा म्हणून त्याचं सारखं वरचेवर कटिंग होत असतं, त्यामुळं याचा आपल्याला भरपूर, आणि कोवळा चारा आहे याच्यानं शेळ्यांच्या वाढीत आणि वजनवाढमध्ये सुद्धा भरपूर फरक मिळतो। चांगली आणि वर्षानुवर्षे चालणारा हा चारा आहे। मेथी घासविषयी आपण आता बोलू। मेथी घासबद्दल माहिती देताना मेथी घासला क्वीन ऑफ द पोडर म्हणतात। याच्यामध्ये सगळ्यात हायेस्ट प्रोटीन 20 ते 24% प्रोटीन अवेलेबल असतात। शेळीपालन करा, जनावरं करा, गाई म्हशी पाळा, काहीही करा, पण प्रत्येकाने जेवढं कमीत कमी क्षेत्र जास्तीत जास्त क्षेत्र त्यांना लावणं शक्य आहे त्यांनी प्रत्येकाने हा पद्धतीचा चारा हा लावलाच पाहिजे। याच्यातून डायजेशन सिस्टीम आणि मिळणारे प्रोटीन आणि खाद्याचा कमी वापर हे तुम्हाला यातून साध्य होऊ शकते। आता आपण श्रीकृष्ण हत्तीगौताबद्दल बोलूया।
हे श्रीकृष्ण हत्ती गवत आहे, याची उंची बघा, हे एकदल मध्ये मोडणारं पीक आहे। हे भर प्रोटीन कमी जास्त होतील पण भर पोटातली भर होण्यासाठी ह्याचा अतिशय उपयोग आहे। त्याच्यामध्ये याला असा तुरा येतो, हा तुरा लक्षात येत असेल तुमच्या, पिकाचे बिया येतात। हे तुऱ्याला यायच्या स्टेजमध्ये कापणी जर झाली तर अतिशय प्रोटीन म्हणजे चांगला चारा खाल्ला जातो। परत एकदा माळीसाहेब धन्यवाद, चाऱ्याबद्दल अत्यंत विस्तृत अशी माहिती दिली। चांगला गुणधर्म असणारा चारा, एकदा लावल्यानंतर 3 वर्ष 5 वर्ष 7 वर्ष असा चालणारा चारा आपण लावलेला आहात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पौष्टिकता सर्वात जास्त असणारा चारा आपण जसे मेथी घास, दशरथ घास, श्रीकृष्ण हत्ती गवत अशा पद्धतीने आपण चारा व्यवस्थापन केलेलं आहे। अशा पद्धतीचं जर चारा असेल तर नक्कीच चांगली वजन वाढ मिळेल, चांगल्या पद्धतीने संगोपन करता येईल। आता आपण माळीसाहेबांच्या फार्मबद्दल थोडीफार त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात। सध्या माझ्याकडं 100 ते 150 शेळ्यांचा स्टॉक आहे। यावर्षी माझ्याकडं साऊथ आफ्रिकन इम्पोर्टेड मेल म्हणजे ज्याला आपण फुल ब्लड म्हणतो, त्या फुल ब्लडची झालेली पिल्लं प्रत्येकाच्या बजेटनुसार विक्रीस उपलब्ध आहेत। नंतर आमच्याकडं मेंढ्यांची पण एक जात आहे, नारी सुवर्ण आणि नारी कंपोजिट, तर ती सुद्धा ट्विन किडिंग म्हणजे दोन पिल्लं देणारी मेंढीची बंदिस्त मेंढीपालनसाठी उपयुक्त अशी आपल्याकडं मेंढी पण आहे, त्याची पण तुम्हाला पिल्लं आणि मेंढे आपल्याकडं अवेलेबल आहेत। मला सांगायचं आहे की प्रत्येक शेळीपालक नवीन चालू करताना म्हणजे प्रत्येक नवीन शेळीपालकाने नंतर लार्ज क्वांटिटीमध्ये गोट फार्मिंग करणाऱ्यांसाठी कमर्शियल गोट फार्मिंग करणाऱ्यांसाठी माझा 14 वर्षाचा अनुभव प्रत्येकाला तुम्हाला उपयोगी पडेल, त्यासाठी तसेच चारा व्यवस्थापन शेळीपालनमध्ये काय काय मुद्दे पाहिजेत, तुम्हाला औषध उपचार असतील, फीड मॅनेजमेंट, फोडर मॅनेजमेंट, मेडिसिन्स, या संदर्भात माझा तुम्हाला प्रत्येकाला विनामूल्य सहकार्य राहील। जवळजवळ वर्षातले बरेच 365 दिवस आमचा फार्म ओपन आहे, प्रत्येकाने आवर्जून राजवर्धन शेळी व मेंढी फार्मला भेट द्यावी। प्रत्येकाने ज्यांना ज्यांना शेळीपालन संदर्भात माहिती पाहिजे त्यांनी प्रत्येकाने आवर्जून भेट द्यावी, नवीन शेळीपालकांनी तर जरूर द्यावी असं मला वाटते। धन्यवाद माळीसाहेब, नक्कीच नवीन शेळीपालकांना तुमच्या अनुभवाचा फायदा मिळेल। आपण इतक्या सविस्तरपणे माहिती दिली। महाराष्ट्र ॲग्रो आपले आभार व्यक्त करत आहे। हा जर व्हिडिओ आपणास आवडला असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा। धन्यवाद।